Mamá. चला, दुसऱ्या बाजूने विनंती असेल, बॅटर मैदानाच्या आतमध्ये या. लवकरात लवकर बॅटर येतील आणि मॅच देखील सुरू होताना पाहायला मिळेल. दोन्ही टीमचे 12 वे खेळाडू विनंती असेल कॉमेंट्री बॉक्समध्ये या. अतिरिक्त खेळाडू कंपल्सरी असतील. बॉल चेक या ठिकाणी होतोय लहान मुलाच्या हातातून, मात्र दोन चेंडू या मॅचसाठी नक्कीच असतील. सामन्याला होते सुरुवात. सामना क्रमांक आजच्या दिवसभरामधला अगदी आपण पाहूया. दुसरा 10व्या दिवसातील दुसरा सामना मैदानाच्या आतमध्ये आपण पाहणार आहोत. सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये आहे. विनोद सुकळे एका बाजूने असतील तर दुसऱ्या बाजूने अवधूत कोळी ही जोडी मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळेल. सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल होते. तर षटक क्रमांक पहिलं अमोल मोडक गोलंदाजीच्या माध्यमातून येताना पाहायला मिळतील. लेज दिपले, सामन्याला होतीये सुरुवात. दुसऱ्या क्रमांकाची मॅच आपण मैदानाच्या आतमध्ये पाहतोय. दोन्ही संघांसाठी विजय तितकाच महत्वपूर्ण. विजय मिळवण्यासाठी दोन्ही संघ झटतायत. पहिला चेंडू अगदी आपण पाहूया इथे, समजू शकत नाही. घर 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 चेंडूला फिरवलं जात आहे. चेंडू डॉट, पहिला चेंडू डॉट, पहिला चेंडू निर्धाव. हा देखील चेंडू बॅकफुट वरती सरकत इथे आक्रमण होईल. दोन शतरक्षक चेंडूच्या पाठमोर धावत आहे. शर्यत तर लागली आहे. चेंडू शर्यत जिंकेल. धावा येथील चार. हे रास्ते हे चार के चौकार. चौकाराच्या मदतीने संघाचं खातं, संघाचा श्रीगणेश इथे होताना पाहायला मिळेल. चार धावा धावफलकावरती आहेत. विनोद आक्रमण करतायत. आक्रमण करावं लागेल. वादळी खेळी मैदानाच्या आतमध्ये साकारावी लागेल, यात मात्र शंका नाहीये. कारण दोनही संघ बालाटे ताकदीचे आहेत. कित्येक वेळा एकमेकांच्या विरोधामध्ये लढलेत. कित्येक वेळा एकमेकांचा मारही खाल्लाय. कित्येक वेळा एकमेकांना धुळही चारली आहे. इथे गाठ पडली आहे ठाकाठाका. निमित्त आहे वडकी प्रीमियर लीग. इथे देखील चेंडू सीमारेषा फरार. लागोपाठचा दुसराही चेंडू सीमारेषा पार करेल. धावा येतील चार. चौकार. धावफलकावरती 8 धावा आहेत. मैदानाच्या आतमध्ये मयूर मोडक आहेत. संपूर्ण मॅच मध्ये एक जरी झेल घेतला तर प्रत्येक झेलसाठी 1000 रुपयाचं प्राईस प्रतीकजी जाधव साहेबांच्या माध्यमातून असेल. मयूरजी मोडक यांच्यासाठी हे प्राईज आहे. प्रत्येक झेलसाठी 1000 रुपयाचं प्राईज. 8 धावा धावफलकावरती आहेत. आक्रमण अमोल मोडक यांच्यावरती देखील होत आहे. हा चेंडू देखील डीप स्क्वेअर लेग अगदी सीमारेषेच्या बाहेर. लागोपाठचा तिसरा चौकार. हॅट्रिक पूर्ण होतीये या चौकाराच्या मदतीने. पहिला चेंडू लाजाव आला आणि त्याच पाठोपाठ लागोपाठच्या 3 चेंडूंवरती 3 चौकार वसूल करतायत. विनोद मैदानाच्या आतमध्ये. आक्रमण होत आहे. धावफलकावरती 12 धावा आहेत. 12 म्हटलं की 12 जानेवारी माँसाहेब जिजाऊंची जयंती च्या मातेने हिंदवी स्वराज्याचं स्वप्न पाहिलं. नक्की छत्रपती शिवरायांना बाळकडू. लहानपणी ज्या मातेने नक्कीच स्वराज्याचं दिलं
त्या मासाहेब जिजाऊंची जयंती नक्कीच आपल्याला आठवेल. इथे देखील डॉट बॉल निर्धाव चेंडू येताना पाहायला मिळेल. अशा प्रकारची गोलंदाजी आता गरजेची असेल मोडकमाळा फायटर्स संघासाठी. हा देखील चेंडू पुढे सरसावत मोठा आक्रमण होताना पाहायला मिळेल. दोन क्षेत्रक्षक चेंडूच्या पाठमोर धावतात. चेंडू अडवण्यासाठी प्रयास प्रयत्न केला जाईल. प्रयत्न असफल ठरेल. तिथे धावा येतील चार. या षटकाच्या शेवटच्या चेंडूवरती देखील चौकार आलाय. पहिलं षटक संपलंय. धाव फलकावरती धावा आहेत 16. बिनबाद 16 धावा आहेत. विनोद आक्रमित होताना पाहायला मिळतील. सर्वच्या सर्व धावा विनोदच्या आहेत. आता जिथे बॉल गेलता तिथे बाउंड्री लाईन थोडीशी सरळ करून घ्या. प्रेक्षकांना विनंती असेल, स्पर्धा आपली आहे, सहकार्य करा. मनापासून धन्यवाद. प्रेक्षक राजाचं देखील असेल, कारण फार मोठा प्रतिसाद या स्पर्धेला वडकी प्रीमियर लीगला प्रेक्षकांचा आहे. लकी ड्रॉ प्रेक्षकांसाठी लकी ड्रॉ आहे आणि त्याचे शेवटचे 5 ते 10 मिनिटं बाकी आहेत नाव नोंदणीचे. जे नावनोंदणी करायची उर्वरित असतील नावनोंदणी करून घ्या. षटक क्रमांक 2 आदेश मोडक गोलंदाजीच्या माध्यमातून येतील आणि दुसऱ्या षटकालाही सुरुवात मैदानाच्या आतमध्ये होताना पाहायला मिळेल. अवधूत आता स्ट्राईकच्या दिशेने आहे. शून्यावरती खेळत आहेत. शून्यातून विश्वाची निर्मिती करायची आहे. हा देखील चेंडू अगदी आपण पाहूया. इथे डॉट निर्धाव येताना पाहायला मिळेल. ही खासियत या गोलंदाजाची आहे. बोटांची किमया नक्कीच मैदानाच्या आतमध्ये दाखवतात आणि तदनंतर वारंवार जबरदस्त गोलंदाजी आदेश मोडकची या संपूर्ण टूर्नामेंट मध्ये आपण पाहिली आहे, संपूर्ण स्पर्धेमध्ये पाहिली आहे. हा देखील चेंडू आडव्या बॅटने खेळला. क्षेत्ररक्षक अगदी आपण पाहू. डिप स्क्वेअर लेग क्षेत्रामध्ये आहे तैनात. पॉवर प्लेचा षटक संपलाय. क्षेत्ररक्षणाची रांगोळी सीमारेषेच्या अगदी जवळपास सजलेली पाहायला मिळेल. इथे 2 धावा येत आहेत. धावफलक 2 मदतीने 18 धावा, 18 रन ऑन बोर्ड, लॉस ऑफ 0 विकेट. विराट कोहली हे नाव आपल्या सर्वांच्या समोर येईल. विराट कोहली 18 क्रमांकाची जर्सी का परिधान करतात यामागे देखील फार मोठा इतिहास. इथे 18 धावसंख्येवरती पहिला धक्का अवधूतला इथे परतावं लागेल. विकेटचं पतन. 18 धावा आहेत. न्यू बॅटर गणेश मैदानाच्या आतमध्ये येत आहेत. लकी ड्रॉ पद्धतीने नाव नोंदणी चालू आहे. प्रतीक सर आणि तिथे जेवढी काय टीम आहे लकी ड्रॉची नाव नोंदणी करून घ्या. तिथे विनंती असेल. प्रतीक जाधव आपणास विनंती आहे, आपण लकी ड्रॉची नाव बॉक्स मध्ये टाकून घ्यायचे लिहून. कृपया करून या ठिकाणी प्रेक्षक आलेले आहेत. 18 डिसेंबर 2007 रोजी मात्र ज्या वडिलांचं स्वप्न होतं विराट कोहली आणि आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये धाव करावं त्या वडिलांचं झालेलं निधन आणि तदनंतर विराट कोहली अगदी आपण पाहतोय. 18 क्रमांकाची जर्सी परिधान करताना पाहायला मिळतात. हा इतिहास आहे. धावफलकावरती अगदी आपण पाहूया. 20 धावा होताना पाहायला मिळतील. गणेश हलक्या छात्राने चेंडू खेळून काढताना पाहायला मिळाले. इथं देखील समोरच्या दिशेने चेंडू खेळला. क्षेत्ररक्षक आहे. तिथे नो बॉलचा इशारा पंचांच्या माध्यमातून आला जाईल. क्षेत्ररक्षक फंबल होत आहेत. 2+1 3 धावा इथे येतील. धावफलक 3 धावसंख्येच्या मदतीने पुढे जाते. धावफलकावरती 23-23 धावा आहेत. इथे रिवर्सचा प्रयत्न जरूर होता. हलकी शेज घेत चेंडू मात्र डिक्लेरेशन झोनच्या दिशेने जाईल. एक धाव इथे देखील येते. 24 धावा एका गाड्याच्या मोबदल्यामध्ये. एक चेंडू अजून बाकी आहे या षटकातला. पहिला चेंडू डॉट, त्या पाठोपाठ 2 धावा आल्या. त्यानंतर एक वाईट चेंडू पाहायला मिळाला. परत 2 धावा, माफ करा, विकेट पाहायला मिळाली. त्यानंतर पुन्हा एकदा 2 धावा, असे 4 चेंडू झाले. त्यानंतर 9+2 आणि त्यानंतर एक सिंगल. पहिला चेंडू डॉट आहे. 5 झाले 5. वाईट बॉल नाहीये कोणताच. एक नो बॉल येताना पाहायला मिळालाय. 5 चेंडू झाले. एक चेंडू अजून या षटकातील बाकी आहे. 24 धावा आहेत एका गाड्याच्या मोबदल्यामध्ये. हा देखील चेंडू हलकी चेज घेत मात्र डिक्लेरेशन झोनच्या दिशेने जाईल. इथे देखील एक सिंगल इथेना पाहायला मिळते.
दोन षटकांचा खेळ संपला, एक बाद 25 धावा आहेत, उर्वरित 12 चेंडूंचा खेळ अजूनही बाकी आहे. एका बाजूने धावा जमवायच्या, दुसऱ्या बाजूने रोखायच्या आहेत. कोण यशस्वी ठरणार ह्या मॅचमध्ये, महत्त्वपूर्ण मॅच दोन्ही टीमसाठी पाहायला मिळेल. लढावं लागेल, लढाई क्रिकेटची आहे, लढण्याचा इतिहास आमूचा, हरणं आमच्या रक्तात नाही. तर षटक क्रमांक 3 गोलंदाजीच्या माध्यमातून शिवम मोडक सज्ज होताना पाहायला मिळतील. स्ट्राईकला आता विनोद ऑन स्ट्राईक. पहिला चेंडू इथे, मोठा फटका खेळण्याचा प्रयास, आणि तदनंतर अगदी आपण पाहूया डिक्लेअर स्वरूपात एक धाव येताना पाहायला मिळेल. एका धावेबरोबर धावफलक देखील पुढे जात आहे. धावफलकावरती 26 धावा एका गाड्याच्या मोबदल्यामध्ये आहेत. 7 चेंडू 17 धावींची खेळ विनोदची आहे. इथं अगदी आपण पाहूया चांगला चेंडू, नक्कीच मैदानाची तिसऱ्या पंचांकडे निर्णय सोपवलाय, वाईट चेंडू आहे की नाही यासाठी तिसऱ्या पंचांकडे निर्णय आहे. काही क्षणामध्ये निर्णय जो येताना पाहायला मिळेल. टेनिस क्रिकेटला देखील अलीकडच्या काळामध्ये सोन्याचे दिवस जे येताना पाहायला मिळत आहेत, आधुनिकता टेनिस क्रिकेटमध्ये आली. आणि तदनंतर अगदी आपण पाहूया नक्कीच रिव्ह्यू सिस्टीम, तदनंतर लाईव्ह प्रक्षेपण PTC लाईव्हच्या माध्यमातून नक्कीच केलं जात आहे. वाईट बॉल तिसऱ्या पंचांचा इशारा देखील आला जाईल. अवांतर धावेच्या मदतीने धावफलक अगदी पुढे जाते. 27 धावा धावफलकावरती आहेत. 27 ऑन बोर्ड, 27 धावा एका गाड्याच्या मोबदल्यामध्ये. गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज होतील, शिवम मोडक. तर स्ट्राईकला विनोद. पुन्हा एकदा होतीये सामन्याला सुरुवात. इथे आक्रमण समोरच्या दिशेने, चेंडू हवेत पाहायला मिळेल, क्षेत्ररक्षक आहे तिथे अमोल मोडक, टिपटील झेल. आणि इथे विनोदची खेळी देखील संपुष्टात. फलंदाज बाद, बडी मछली जाल में. टीम विनंती असेल मोरेवस्ती पलटन्स टीम, थोडस पाठीबागे सारखा बाउंड्री लाईनच्या विनंती असेल. तर न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये येतील संदीप काटे. कशा प्रकारचं कामकाज संदीप देखील करणार. दोन सुरुवातीचे सलामीची जोडी अगदी बाद होताना पाहायला मिळाली. सुरुवातीच्या काळामध्ये अवधूत अवघ्या 2 धावा बनवत बाद झाले, त्याच पाठोपाठ 17 धावा बनवत विनोदला बाद करण्यामध्ये यश शिवमला या षटकामध्ये येताना पाहायला मिळत आहे. तर आता गणेश आणि दुसऱ्या बाजूने संदीप ही जोडी मैदानाच्या आतमध्ये आहे. खेळावं लागेल, लढावं लागेल, इथे आक्रमण मैदानाच्या आतमध्ये करावं लागेल, कारण 4 षटकांमध्ये जास्तीत जास्त धावा जमवण्याचा प्रयत्न असेल, सन्मानजनक स्कोर उभा करायचा आहे. हा देखील चेंडू इथे अगदी आपण पाहूया, शरीरेष्टीवरती आदरला जाईल, डॉट बॉल, निर्धाव चेंडू, अफलातून गोलंदाजी शिवमची आहे. पहिल्या षटकामध्ये आक्रमण जरूर झालं, पहिल्या षटकामध्ये अगदी आपण पाहिलं 16 धावा नक्कीच कुठून काढल्या, परंतु इथे तदनंतर आदेशचं षटक आपण पाहिलं कमालीचं येताना. इथे शिवम देखील जबरदस्त चेंडू हातात आहेत. इथं देखील हा देखील चेंडू अगदी आपण पाहूया, गुडलेन स्पॉटवरती पडतोय आणि उसळी घेत सरळ यष्टी रक्षकाच्या हातामध्ये जाऊन दाखल होतो. इथे देखील डॉट बॉल. हा देखील चेंडू आडव बॅटने खेळला, डीप स्क्वेअर लेग क्षेत्रामध्ये, क्षेत्ररक्षक आहेत. त्यांना चेंडू आडवलाय, सिंगल डबलचं समीकरण. 2 धावा इथे वाऱ्याच्या वेगात येतील. धावफलक 2 मदतीने पुढे जात आहे. 29 29 धावा 2 गाड्यांच्या मोबदल्यामध्ये. एक चेंडू अजूनही बाकी आहे.
या षटकातील 5 चेंडू झालेत। शिवम पुन्हा एकदा सज्ज होतील। हा देखील चेंडू अगदी आपण पाहूया, हलकीशी एज घेत मात्र डिक्लेरेशन झोन मध्ये जातोय। एक धाव येईल, याचबरोबर षटक समाप्तीचा इशारा पंचांचा आला जातोय। 3 षटकांचा खेळ संपला, 10 सरासरीने 2 गाड्यांच्या मोबदल्यामध्ये 30 धावा आहेत। शेवटचा आणि अंतिम तो षटक बाकी आहे। तर शेवटचं षटक अंतिमचं षटक घेऊन गोलंदाज सज्ज होत आहे शुभम मोडक। अगदी मोडक मंडप अँड डेकोरेटरच्या माध्यमातून आपण त्यांना नेहमीच पाहत असतो। आधे जी मोडक असतील त्याचप्रमाणे शुभमजी मोडक, परंतु आज क्रिकेटच्या मैदानावरती नाव करायचंय त्यासाठी खेळावं लागेल। शुभम पुन्हा एकदा सज्ज, 30 धावा 2 गाड्यांच्या मोबदल्यामध्ये 3 षटकांचा खेळ संपलाय। शेवटचा आणि अंतिमचं षटक हा चेंडू देखील बॅकफुटवरती सरकत हलक्याशात आणि खेळला क्षेत्ररक्षक अगदी आपण पाहूया चेंडूपर्यंत पोहोचतील। सिंगल घेतले दुसऱ्या धावेसाठी प्रयास, 2 धावा इथे वाऱ्याच्या वेगात येतील। धावफलक 2 धाव संख्येच्या मदतीने पुढे जात आहे। धावफलकावरती धावा आहेत 32 धावा 2 गाड्यांच्या मोबदल्यामध्ये। हा देखील चेंडू समोरच्या दिशेने आक्रमण होईल, तिथे क्षेत्ररक्षक येतील चेंडूपर्यंत। इथं देखील सिंगल डबलचं समीकरण, या चेंडूवरती देखील 2 धावा येत आहेत। धावफलकावरती अगदी आपण पाहूया 34 धावा। हा चेंडू पुढे सरसावत खेळण्याचा प्रयत्न, बॅट आणि बॉलचा संपर्क नाही। चेंडू डॉट, चेंडू निर्धाव येताना पाहायला मिळतोय। कमालीचा चेंडू इथे पाहायला मिळेल। 34 धावसंख्येवरती धावफलक स्थिर आहे। 34 ऑन बोर्ड, लॉस ऑफ 2 विकेट। पहिल्या 2 चेंडूंवरती सातत्याने 2 धावा येताना पाहायला मिळाल्या, परंतु तिसरा चेंडू कमबॅक करणारा शुभम मोडकचा देखील पाहायला मिळतोय। शेवटचा षटक आहे, या षटकामध्ये आक्रमण करणार का गणेश ऑन स्ट्राईक। गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज होत आहे शुभम, स्ट्राईकला गणेश। हा देखील चेंडू शरीर रेष्टीवरती आदळतो, इथं देखील डॉट बॉल, इथं देखील निर्धाव चेंडू येताना पाहायला मिळेल। पहिल्या लागोपाठच्या 2 चेंडूवरती 2-2 धावा आल्या, तर नंतर लागोपाठचे 2 चेंडू डॉट आहेत। अफलातून गोलंदाजी शुभम। हा चेंडू देखील पुढे सरसावत मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, फॉलो थ्रूमध्ये स्वतः गोलंदाज चेंडू अडवतील। तोपर्यंत पुनश्च एकदा एक धाव इथे देखील येते आहे। एका धावेबरोबर धावफलक 35 धावा 2 गाड्यांच्या मोबदल्यामध्ये आहेत। शेवटच्या षटकातील अंतिमचे काही चेंडू बाकी आहेत। हा चेंडू इथे समोरच्या दिशेने मोठा फटका तर खेळलाय, क्षेत्ररक्षक आहेत चेंडूच्या खाली। शेवटच्या चेंडूवरती विकेटचं पतन, फलंदाज होतोय बाद। 24 चेंडूंमध्ये 35 धावा बनवल्यात, विजयासाठी 24 चेंडू आणि 36 धाव्यांची गरज। 35 झाले, 36 बनवायचे आहेत। यानंतरचा होणारा सामना वलवावस्ती फायटर्स दत्तनगर सुपर किंग, आपणास विनंती आपण या ठिकाणी येऊन टॉच करायचं आहे। वलवावस्ती फायटर दत्तनगर सुपर किंग, आपणास विनंती आहे कॅप्टन, आपण त्वरित या ठिकाणी यायचं आहे। छत्तीस धावा विजयासाठी आहे। आता चोवीस चेंडू 36 धावा विनंती असेल आता एका बाजूने
मोरे वस्ती पलटन्स टीम मैदानाचा ताबा घ्या. तर दुसऱ्या बाजूने सलामीची जोडी देखील विशाल मोडक चला रोहित मोडक या ठिकाणी आलेले आहेत. चला लवकर तिसऱ्या नंबरची मॅच अगदी आपण पाहणार आहोत आणि या मॅचचा टॉस आपण करतोय वालवा वस्ती फायटर्स विरोधामध्ये दत्तनगर सुपर किंग. बोथ कॅप्टन या नाणेफेक आपण करतोय. वालवा वस्ती फायटर्स आणि दत्तनगर सुपर किंग सर्वच संघांना इथून पुढील विनंती असेल, प्रत्येकाला आपला सामना कधी आहे हे माहीत आहे. एक इनिंग झाली की लगेच टॉस करण्यासाठी येत चला विनंती असेल. यानंतर गायकवाडवाडी चॅम्पियन विरोधामध्ये वडकीगाव इंडियन्स यानंतरची मॅच, त्यानंतर चाफेमाळा टायटन्स लढकत वस्ती योद्धाज ही मॅच देखील आपल्याला आज पाहायला मिळेल. आणि आजच्या दिवसातील शेवटची मॅच वडकीगाव इंडियन्स आणि खोकेनगर योद्धाज ही देखील मॅच आज आपल्याला पाहायची आहे. टॉस होतोय वालवा वस्ती फायटर्स विरोधामध्ये दत्तनगर सुपर किंग. गणेशजी मोडक साहेबांच्या शुभ हस्ते नाणेफेक. टॉस झालाय आणि टॉस का बॉस दत्तनगर सुपर किंग संघाने टॉस विन केलाय, क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय. तर वालवा वस्ती फायटर्स संघाला आमंत्रित केले फलंदाजीसाठी. बॅटर चला मोडक मला फायटर्स टीम बॅटर लवकरात लवकर येतील. फलंदाजी करत असताना पॉपिंग स्लिपची जी समोरची रेष आहे त्या रेषेच्या पुढे थांबून कोणताच खेळाडू फलंदाजीला सुरुवात करणार नाही याची नोंद घ्या. वारंवार सूचना असतील आणि ज्यावेळेस पंचांच्या निदर्शनास येईल की खेळाडू पुढे जाऊन खेळतोय त्यावेळेस तो बॉल डेड घोषित केला जाईल याची देखील नोंद घ्या. सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल होताना पाहायला मिळेल. अमोल मोडक आणि सचिन मोडक ही जोडी मैदानाच्या आतमध्ये आहे. 24 चेंडू 36 धावा विजयाचं समीकरण आहे. 35 बनवल्या 36 धाव्यांचं टार्गेट असेल. तर षटक क्रमांक पहिलं शुभम भारती गोलंदाजीसाठी सज्ज होतील. लेस दिपले शुभम सज्ज आहेत. तर समोरच्या दिशेने सामना करतील अमोल मोडक. 24 चेंडू विजयासाठी 36 धावा समीकरण जरूर आहे. वडकी प्रीमियर लीगचा थरार नक्कीच मैदानावरती संपन्न होतोय. WPL 2024 कैलासवासी कार्तिक ज्ञानेश्वर मोडक यांच्या स्मरणार्थ ही मानाची स्पर्धा. गतवर्षी देखील झालेलं जबरदस्त आयोजन याही वर्षी अफलातून आयोजन या स्पर्धेचं होताना पाहायला मिळेल. गोलंदाज सज्ज आहेत. हा चेंडू समोरच्या दिशेने फार मोठा फटका नक्कीच येताना पाहायला मिळतोय. पहिला चेंडू बंदुकीतून गोळी सुटावी असा सीमारेषेच्या बाहेर धावा येतील सा षटकार. षटकाराने संघाचं खातं उघडलं जाईल. श्री गणेश होतोय. 6 धावा धावफलकावरती आहेत. 6 रन ऑन बोर्ड 6 धावा धावफलकावरती पाहायला मिळतील. हा देखील चेंडू आडवा बॅटने मिड विकेट लागोपाठचा दुसराही चेंडू सीमारेषेच्या बाहेर षटकार. हा देखील चेंडू इथे हवाई फायर लागोपाठचा तिसराही चेंडू सीमारेषेच्या बाहेर षटकार. हॅट्रिक पूर्ण आहे. अमोल मोडक नावाचं वादळ मैदानाच्या आतमध्ये घोंगावतंय. धावफलकावरती अगदी आपण पाहूया धावा आहेत त्या. स्वरूप मोरे सौरभ मोरे जेल टिपताना पाहिलं मी तेच सांगत होते का
इथं देखील हवाई फायर समोरच्या दिशेने, हवाई तडाखा षटकार। जखमा एक नाही लाख झाल्या माझ्या काळजाला, आला तर येऊ दे राग तुझ्या काळजाला, पण एक दिवस माझ्या काळजाची आग लागेल तुझ्या काळजाला। आग लावणारी फटकेबाजी आहे। पहिले चार चेंडू सीमारेषेच्या बाहेर गेलेत। इथं देखील आडव्या बॅटने आक्रमण होतंय, चेंडू सरळ सीमारेषेच्या बाहेर। धावफलकावरती अगदी आपण पाहूया, धावा आहेत त्या 30 धावा। लागोपाठचे 5 षटकार मैदानाच्या आतमध्ये येताना पाहायला मिळालेत। लागोपाठचा 6वा येणार का, प्रश्नचिन्ह आहे। इथं आडव्या बॅटने चेंडू खेळला, क्षेत्ररक्षक अगदी आपण पाहूया, चेंडू पर्यंत येतील। सिंगल घेतली आहे, दुसऱ्या धावेसाठी प्रयास प्रयत्न नक्कीच केला जातोय। 2 धावा इथे येतील, परंतु लागोपाठचे जे 5 षटकार आज पाहायला मिळालेत त्यासाठी एकदा जोरदार टाळ्या अमोल मोडक यांच्यासाठी वाजल्या पाहिजे। जबरदस्त खेळ, इतिहास याही वर्षी रचला जातो, इतिहास मागच्या वर्षी देखील रचला गेला होता, इतिहास या नंतर देखील या मैदानावरती रचला जाईल, कारण वडके गावचा इतिहास आहे। बत्तीस धावा धावफलकावरती आहेत। शेवटचं षटक गोलंदाजीच्या माध्यमातून, गोलंदाज अवधूत, विजयासाठी 18 चेंडू आणि 4 धावींची गरज। हा चेंडू इथे बॅटच्या हलकीची एज, कॉट बिहाइंड विकेटची शिकार, सचिनला इथे पारतावं लागेल। ह्याही खेळाडूने अगदी आपण पाहिलंय, 6 चेंडू 30 धावींची गरज असताना एक चेंडू राखून सामना विजय करून दिला होता, परंतु इथे स्वास्थ्यामध्ये परत आहे सचिन। शेवटच्या आता 17 चेंडू आणि विजयासाठी बनवायच्या आता 4 धावा। षटकार मारून सामना आदेशने जर विजय करून दिला तर प्रतीकजी जाधव साहेबांच्या माध्यमातून 1000 रुपयाचं प्राइज। प्रतीक जाधव कॅचचे पारितोषिक देण्यासाठी ठिकाणी यायचे। हा देखील चेंडू समोरच्या दिशेने आक्रमण आहे, तिथे क्षेत्ररक्षक चेंडू पर्यंत येतील, तोपर्यंत अगदी आपण पाहूया। एक धाव इथे देखील येताना पाहायला मिळेल। हा देखील चेंडू अगदी आपण पाहूया, इथे लाजवाब सुरेख येताना पाहायला मिळतोय। बॅट आणि बॉलचा संपर्क नाही। इथं देखील समोरच्या दिशेने विजयी षटकार, अमोल मोडकच्या बॅटमधून येताना पाहायला मिळेल षटकार। आत्ताचा झेल कोणी घेतलाय त्या प्रेक्षकाने या ठिकाणी यायचंय, नाव सांगा हॉकी टॉकी। चला क्षेत्ररक्षण करणारा संघ मैदानाचा दावा घेतील, तर दुसऱ्या बाजूने सलामीची जोडी देखील मैदानाच्या आतमध्ये येईल। लागोपाठचे 5 षटकार ज्यांच्या बॅट मधून आपण पाहिलेत, अमोल मोडक ठरतायत या सामन्याचा मॅन ऑफ द मॅच। अमोल सर, या मॅन ऑफ द मॅचचा किताब आपण वितरित करतोय। अडतीस धाव्यांची खेळी नक्कीच पाहायला मिळाली। आदरणीय पाबळे सरांच्या शुभ हस्ते हा देखील किताब आपण देणार आहोत। मी सरांनाच विनंती करेल, गौरवित केलं जाते अमोल मोडक यांना, जबरदस्त खेळ पाहायला मिळाला।
झेल घेतलेल्या प्रेक्षकाचं नाव आहे यश साबळे, हा प्रेक्षक या ठिकाणी आलेला आहे. दत्तनगर सुपर किंग टॉस विन करत क्षेत्ररक्षण स्वीकारले, क्षेत्ररक्षण सजलं जाईल. तर दुसऱ्या बाजूने वल्वा वस्ती फायटर्स टीम सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये येणं गरजेचं असेल. 38 धाव्यांची खेळी आणि लागोपाठचे 5 षटकार. अमोल मोडक मॅन ऑफ द मॅच, गेम चेंजर ऑफ द मॅच, एकदा जोरदार टाळ्या. जबरदस्त खेळलेत आपल्या संघासाठी आणि तदनंतर मोडकमाळा फायटर्स संघाला मिळालेला विजय आपला अतून खेळ आहे. मॅन ऑफ द मॅचचा किताब देखील मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये दिला जातोय. तिसऱ्या क्रमांकाची मॅच देखील ऑन होईल. चला क्षेत्ररक्षण लावून घ्या, वेळ लावू नका कृपया करून. लक्की ड्रॉची नाव नोंदणी संपलेली आहे, कृपया प्रेक्षकांनी या ठिकाणी येऊ नये. लक्की ड्रॉची नाव नोंदणी संपलेली आहे. आनंद ढवळे आणि अनिल मोडक ही जोडी मैदानाच्या आतमध्ये आहे. अक्षय शेवाळे षटक क्रमांक पहिलं, पहिला चेंडू इथे बॅकफुट वरती सरकत खेळण्याचा प्रयत्न. हा चेंडू इथे दिशा देण्याचं काम करायचं होतं. इथे